हॅलो स्टुडंट्स, आज एक गझल हा काव्यप्रकार घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. तर काव्य विभागातली ही एक गझल, सुरेश भट हे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कवी आणि त्यांनी लिहिलेली गझल म्हणजे आपल्यासाठी आहा हा अशीच गोष्ट आहे. तर आपण शिकूयात रंग माझा वेगळा, ही सुरेश भट यांची गझल. बघूयात गझलमध्ये काय दिलेलं आहे ते. खरं म्हणजे गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात सुरेश भटांचा सिंहाचा वाटा आहे. सिंहाचा वाटा असणे म्हणजे खूप मोठे योगदान असणे. की गझलला मराठीमध्ये जर कोणी समृद्ध केलं असेल तर ते सुरेश भटांनी. रंग माझा वेगळा, इथे रंगचा अर्थ काळा गोरा रंग असा नाही आहे. माझं रूप, सगळ्यांमध्ये उठून दिसणारं रूप कसं वेगळं आहे. रंग माझा वेगळा या अत्यंत गाजलेल्या गझलेत आपणाला गझलकाराच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. सगळ्या गुंत्यात गुंतूनही आपला पाय मोकळा ठेवणाऱ्या कलंदर व्यक्तिमत्वाला. आता कलंदर व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर कलंदरचा अर्थ होतो स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागणारा, स्वतःच्या इच्छेनुसार वागणारा. अनुभवही जगावेगळेच असतात. एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात, परंतु अशा जगावेगळ्या माणसाला सावलीच्याही झळा लागतात. दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो, परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःख वाटते, म्हणून सावलीच्या झळा. कळलं? नेहमी काय होतं की सुख याच प्रतीकासाठी सावली, सुखासाठी सावली हे प्रतीक वापरतात, तर दुःखासाठी ऊन. तर सुखातही कधी कधी दुःख वाटतं असं गझलकाराला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे. परंतु अशा परिस्थितीत दुःखाचा हसतमुखाने स्वीकार करत गेल्यामुळे दुःखांनाही माझा लळा लागला, माझ्याविषयी प्रेम वाटायला लागलं दुःखांना. आणि ज्या व्यक्तीविषयी प्रेम वाटतं त्याच्याजवळ दुःख येतच राहतात, असा गझलकाराचा अनुभव आहे, म्हणजे सुरेश भटांचा. त्याने स्वतःला माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटले आहे. ज्यांचे आयुष्य नैराश्य अंधकाराने व्यापलेले आहे त्यांच्यासाठून पेटून उठणारा मी सूर्य आहे. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य. रात्री कोण जागे असतात, ज्यांना दुःख आहे, ज्यांना नैराश्य आहे, त्यांच्या आयुष्यात मी सूर्य बनून जातो. किती छान कल्पना आहे ना, की त्यांच्या आयुष्यात मी सूर्य बनून जातो. म्हणजे इथे काय आहे, सामाजिक बांधिलकी, समाजाविषयीची आपुलकी. सावल्यांच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्री हिंडणारा सूर्य यासारख्या परस्पर विरोधी भावच्छटांमुळे वेगवेगळ्या भावनांचे जे रंग याच्यामध्ये दिसतात, अर्थाच्या दृष्टीने गझल वेगळ्या उंचीवर पोहोचते. अगदी योग्य ठिकाणी येणारे यमक अनुप्रास यामुळे गझलेला अप्रतिम गेयता लाभली आहे. यमक, यमक म्हणजे रायमिंग वर्ड्स, अनुप्रास, वेगवेगळे शब्द जे आहेत, दोन ओळींमधला शेवटचा शब्द जुळून येणे, तो अनुप, किंवा वारंवार शब्दांची पुनरावृत्ती होणे म्हणजे अनुप्रास. आणि यामुळे या गझलला तुम्हाला चाल लावता येते, आणि चाल लावता येते म्हणजेच त्याला गेयता आहे. बघा पहिलं कडवं. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. गझलकार सुरेश भट काय सांगतात बघा, की स्वतःच्या वृत्तीचं, स्वतःच्या स्वभावाचं वर्णन करताना ते म्हणतात की जीवनातला हा प्रवास करताना मी सगळ्या रंगात रंगलो. वडिलांचा रंग, काकांचा रंग, मुलाचा रंग, या सगळ्या रंगात रंगून गेलो, एकरूप झालो, पण तरी मी वेगळा राहिलो. माझ्यावर कोणाचा प्रभाव पडला नाही. जीवनात सुखदुःख आली, नाजूक नात्यांचे बंधनं आले, पण मी त्याच्यात गुंतलो नाही. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. माझं जे म्हणण्याची वृत्ती आहे याच्यात गुंतलो, भावामध्ये गुंतलो, वडिलांमध्ये गुंतलो, बायकोमध्ये गुंतलो, असं कधी झालं नाही. या सगळ्यांमध्ये राहूनही मी त्यांच्यात पासून अलिप्त राहिलो. अलिप्त राहिलो म्हणजे वेगळा राहिलो. आणि म्हणूनच काय आहे, तर मी माझं वेगळेपण जपलेलं आहे ना. जीवनाच्या सगळ्याच्या
सगळ्या ज्या रंग आहेत त्याच्यामध्ये मनस्वीपणे रमून गेलो, रंगून गेलो, पण त्या रंगात हरवून गेलो नाही. मी माझा रंग वेगळा ठेवला, माझं वेगळं अस्तित्व जगाला जाणवून दिलं आणि स्वतःचा वेगळा रंग जो आहे तो जपण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्या नात्यांमध्ये, गोत्यांमध्ये, मित्रमंडळींमध्ये मी गुंतलो, पण इतका गुंतलो नाही की एकमेकांमध्ये पाय अडकल्या जातील. आणि म्हणून गुंतून जरी असलो तरी माझा पाय मात्र मोकळा आहे. मला त्यांच्यापासून लवकरात लवकर वेगळं जे आहे तर ते होता येतं पहिल्या दोन ओळींमध्ये. याच्यातनं काय दिसतं तर अलिप्तता. जीवनाकडे तृतीय, म्हणजे आपण जेव्हा जीवनाकडे एक त्रयस्थ म्हणून बघतो, त्रयस्थ म्हणून बघताना जेव्हा आपल्याला आपण कळत जातो तेव्हा कवीला असं कळलं की एखादा काय होतं बघा. आता समजा मी आई आहे तर मुलगा आणि मुलगी दोघं असतात आपल्याला, आणि मुलगा आणि मुलगी एकाच्याकडे आपलं झुकतं माप असतं. एकाच्या रंगात आपण जास्त रंगून जातो, त्याच्यात जास्त इतके गुंतून जातो की त्याच्यातून आपला पायच मोकळा होत नाही, त्याच्यापासून वेगळं होण्याची आपली इच्छाच नसते. तर कवीचं तसं नाही आहे. पुढे पहा कवी काय म्हणतात. कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या ही जळा. माझ्या आयुष्यात खूप सुख आलं, मी सांगितलं तुम्हाला, ऊन हे दुःखाचं प्रतीक आणि सावली हे सुखाचं प्रतीक. तर या बरे वाईट प्रसंगामध्ये बऱ्याचदा माझ्या आयुष्यात दुःख होतं, पण कधी कधी कुठून तरी सुखही आलं. पण मला ते सुखसुद्धा दुःखासारखं वाटायला लागलं. मी असा की लागती या सावल्यांच्या ही जळा. मला सुखसुद्धा दुःख वाटायला लागलं की अशा प्रकारे मला मदत मिळाली, मला सुख मिळालं, पण तरी मला ते दुःखासारखं वाटायला लागलं. त्या सुखातही मला कुठेतरी दुःख जाणवलं. राहती माझ्या सवेही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. माझ्या गाण्यांच्या प्रमाणेच माझ्या डोळ्यातले अश्रूही माझ्यासोबतच होते. कवी स्वतः कवी आहेत त्यामुळे शब्द त्यांचे सोबती आहेत. माझ्यासोबत माझे आसवे माझ्या गीतांप्रमाणे राहतात. दुःख आहेच, अश्रू आहेतच. जेवढा माझा पेन चालतो, जेवढं माझ्या याच्यात दुःख जेवढं माझ्या याच्यात दुःख आहे तेवढाच काय आहे तर गीतंसुद्धा आहेत. किंवा उलटं पण म्हणू शकतो, माझ्या सोबत गाणी आहेत आणि गाण्यांसोबत अश्रूसुद्धा आहे. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. आणि अचानक हे असं दुःख कोणतं आलं? दुःखाचे अनुभव किती वेळोवेळी आले आणि असं वाटलं की दुःखाला जणू माझ्याविषयी प्रेम आहे, दुःखाला जणू माझ्याविषयी प्रेम आहे, आणि म्हणूनच ते वारंवार माझ्याकडे येत राहतं. एखादा व्यक्ती आहे, एखादा प्राणी आहे ज्याला आपला लळा लागला आहे. मांजर आहे, मांजरीला जर आपण रोज रोज दूध पाजलं तर ते येतं आपल्याकडे. तसंच या दुःखाला माझा लळा लागला. मी आसवे गाळतो, मी गीतं लिहितो, आणि दुःखाला काय झालं तर मी आपलंसा वाटू लागलो. आणि हे कसं दुःख आहे की ज्याला माझ्याविषयी प्रेम वाटू लागलं आणि वारंवार ते माझ्याकडे यायला लागलं, पण तरीसुद्धा मी त्याचा स्वीकार करायला लागलो, मी त्याला नकार दिला नाही. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. वा वा, असा कोणता तो काळ होता मला कळलंसुद्धा नाही. माझ्या नकळत मी जगाया लागलो, मी जीवन जगायला लागलो. सुख दुःख जे येईल, दुःख जास्त असेल तरी हरकत नाही, त्या दुःखासोबतही मला जगायला शिकलो मी, आलं मला जगता. आणि मग मात्र आता जगायला सुरुवात केली आणि काय झालं तर आयुष्यानेच माझा विश्वासघात केला. अशा काही घटना घडल्या की कायम माझ्या वाट्याला अनामी कसं दुःख येत गेलं, जे फक्त आता मी कशातून व्यक्त करतो आहे, गीतातून व्यक्त करतो आहे. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा,
चालणारा पांगळा अन पाहणारा अंधळा। तात्पर्य म्हणजे थोडक्यात सांगणे। आता हे सगळं झालं, आतापर्यंत मी माझ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की मी दुःखासोबत कसं आयुष्य जगायला लागलो, आणि आता या सगळ्या खोट्या चुकीच्या दिशा दाखवून दिशाहीन करणारे खोटे लोक मला जीवनाचं सार सांगत होते, मला जीवन काय आहे थोडक्यात सांगत होते। सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, दिशा दिशांना राहणारे जे माझे मित्र म्हणवतात, जे माझे नातेवाईक म्हणवतात, असे सगळे लोक ते मला जीवनाचं तात्पर्य सांगायला लागले। चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा। आणि म्हणून मला काय वाटायला लागलं की हे तेच लोक आहेत की जे पाय असून पांगळे आहेत। अरे रे, पाय असून पांगळे आहेत आणि ज्यांना दिसत आहे, ज्यांना डोळे आहेत आणि डोळे असूनही ते आंधळेच राहिले, त्यांना माझं दुःख दिसत नाही आहे, त्यांना हे कळत नाही आहे की माझा विश्वासघात झालेला आहे। असे कितीतरी लोक या जगात असतात, चालणारे असतात पण ते पांगळे असतात। का? कारण ते नेहमी दुसऱ्यांचा आधार घेऊन घेऊन चालत असतात, जीवन जगत असतात, बघूनसुद्धा आंधळ्यासारखे करतात, बघूनसुद्धा त्यांना वास्तव जे आहे ते स्वीकारण्याची तयारी नसते, म्हणजेच ते आंधळ्यासारखे वागत असतात। बरोबर आहे ना? एखाद्याला पैशांची गरज आहे तरी देत नाही, बघूनसुद्धा आंधळा होतो आहे। चालणारा पांगळा, चालणाऱ्याला नेहमी नेहमी कोणाचा तरी आधार लागतो आहे, म्हणजे तो पांगळाच झाला। मला काय झालं तर चुकीच्या दिशा दाखवून दिशाहीन करणारे लोक जे आहे ते काय सांगत होते, जीवन कसं आहे जीवनाचं तात्पर्य सांगत होते। आणि त्याच्यावरून माझा विश्वास उडाला आणि मला सगळीकडे स्वार्थी, नकली, ढोंगी, लाचार असे लोक दिसायला लागले। आणि म्हणून त्यांना कवी काय म्हणतो, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा। माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी। जे लोक नैराश्यात अडकलेले आहे, ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे, त्यांना रात्री झोप येत नाही, ते मध्यरात्री जागे असतात, मी त्यांच्यासाठी सूर्य बनू इच्छितो। मी त्यांच्या जीवनात उजेड जो आहे, प्रकाश जो आहे तो देऊ इच्छितो। इथे कवी पहा, काही वेळा माणसांच्या आयुष्यात सगळी नकारात्मकता, नैराश्य यांचा अंधार दाटलेला असतो आणि तो दूर करण्यासाठी मी सूर्याचं तेज घेऊन येतो। इतरांच्या आयुष्यात मी प्रकाश आणण्याचा प्रयत्न करतो, ऊर्जा म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही एनर्जी म्हणता, ते देण्याचं काम करण्याची माझी इच्छा आहे। आणि अन्याय माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा। माझी हे स्वतःचं तेज नाही, माझ्या स्वतःसाठी नाही आहे, हे मी दुसऱ्यांसाठी उपयोगात आणणार आहे, दुसऱ्यांसाठी मी पेटून उठणार आहे। दुसऱ्यांसाठी पेटून उठणार आहे म्हणजे दुसऱ्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध मी वाचा फोडणार आहे, पेटून उठणार आहे, सगळ्या दुनियेसमोर, सगळ्या जगासमोर त्यांचं जे दुःख आहे ते त्यांचं दुःख मी आणणार आहे। किती छान सांगितलेलं आहे कवीने, समजली असेल तुम्हाला कविता मला वाटतं। आणि नक्कीच तुम्ही ही कविता जी आहे ही दोन वेळा ऐका आणि अर्थ जो आहे तो सुद्धा दोन वेळा बघा। एकदा मी परत सांगते, पहिल्या कडव्याचं बघा की या याच्यामध्ये कवी स्वतःच्या व्यक्तित्वाची झलक दाखवतो। सांगतात की जीवनाच्या सगळ्या रंगात रंगून जाणारा कवी त्या रंगात हरवून जात नाही, तर स्वतःचा वेगळा रंग जपतो, सगळ्यांमध्ये मिसळूनही स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवतो, सगळ्या नात्यांच्या, भावनांच्या, बंधनांच्या गुंत्यात जितक्या सहजतेने गुंतत जातो तितक्या सहजतेने त्या गुंत्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्यसुद्धा कवीकडे आहे, म्हणून ते अलिप्त राहू शकतात। पुढच्या कडव्यामध्ये ते सांगतात की सगळ्यांना उन्हाच्या झळा असह्य होतात, ऊन नकोसं वाटतं, आणि पण कवीला मात्र सावलीच्याही झळा नकोशा वाटतात। सावली जी आहे तीसुद्धा नकोशी वाटते, म्हणजेच त्यांना सुखसुद्धा दुःखाप्रमाणे वाटतं। व्यावहारिक जगात जेव्हा माणूस जगतो त्यावेळी इथे गझलकार दुःखाचे चटके सोसतोच, मदत करायला येणारेही अशा प्रकारे मदत करतात की त्यांचाही त्यांना त्रास होतो।
है ना पुढच्या याच्यामध्ये, की सावल्या आल्या, सावल्या आल्या, सावल्यांच्यासुद्धा सुखाच्यासुद्धा झळा वाटल्या, पुढे गीतांसारखेच अश्रू माझ्यासोबत राहिले, मला हे दुःख जे आहे त्या दुःखाला माझ्याविषयी किती प्रेम वाटायला लागलं, दुःखालासुद्धा काय लागला, माझा लळा लागला, माझ्याविषयी प्रेम वाटलं, म्हणून ते वारंवार माझ्याकडे यायला लागलं. आणि मी जेव्हा जगायला लागलो आणि मी आता शिकलो की चला दुःखासोबतही आपल्याला जगायचं आहे, आणि अचानक आयुष्याने मला दगा दिला, अचानक जीवनाने मला दगा दिला आणि माझा गळा कापला. गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे. दुसऱ्याच्या आधाराने चालणारे लोक, समोरचे न दिसणारे लोकसुद्धा मला तात्पर्य सांगायला लागले जीवनाचं, जीवन म्हणजे काय हे दस दिशांना राहणारे लोक मला सांगायला लागले. आणि त्यानंतर मी ठरवलं की मी आता दुसऱ्यांसाठी जगणार. ज्यांच्या आयुष्यामध्ये रात्र आहे, नैराश्य आहे, दुःख आहे, त्यांच्या आयुष्यात मी सूर्यासारखा तेजस्वी बनून जाईल. माझ्यासाठी मी स्वतःसाठी पेटणार नाही, पण दुसऱ्यांच्या अन्यायाला, अत्याचाराला मी वाचा फोडेल आणि त्यांच्यासाठी पेटून उठेल. अन्याय जो आहे तो मी सहन करणार नाही. रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा, कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा, राहती माझ्या सवेही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख जाला लागला माझा लळा, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता समजलीच असेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बघत रहा माझं हे चॅनेल. आपण लवकरात लवकर भेटणारच आहोत. तोवर बाय बाय ऑल ऑफ यू, सी यू.